तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी याच्यामध्ये जो आपला राज्यशास्त्र हा विषय आहे, इतिहास व राज्यशास्त्र मधील राज्यशास्त्र हा विषय, तर त्याच्यातलं प्रकरण क्रमांक 4 आहे भारताची सुरक्षा व्यवस्था. तर त्याची प्रश्न उत्तर म्हणजे स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रकरण क्रमांक 4 भारताची सुरक्षा व्यवस्था, त्याचा स्वाध्याय. तर त्याच्यातला पहिला जो प्रश्न आहे आपला तो आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून. प्रश्न बघा, पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यातला पहिला काय आहे, भारताचे डॉट डॉट हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. त्यासाठी पर्याय काय दिलेले आहेत बघा, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, संरक्षण मंत्री का राज्यपाल, तिन्ही जे संरक्षण दल आहेत त्याचे सरसेनापती कोण असतात. तर त्याचं अचूक उत्तर आहे, उत्तर पर्याय ब येतोय त्याचा, राष्ट्रपती. तर राष्ट्रपती हे त्याचं अचूक उत्तर आहे. पर्याय आणि त्याचं उत्तर परीक्षेमध्ये सांगितलं वाक्य पुन्हा लिहा, तर ते रिकामी जागा भरून ते वाक्य तुम्ही परत लिहू शकता. ब राष्ट्रपती हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता दुसरा, त्यातलं भारताच्या सागरी किनाऱ्यालगतच्या रक्षणाची जबाबदारी असणार दल. सागरी किनाऱ्याची जबाबदारी कुणावर असते, तर त्यासाठी 4 पर्याय दिले, भूदल, तटरक्षक दल, सीमा सुरक्षा दल का जलकृती दल. तर सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी ही कोण घेतं, पर्याय याचा सुद्धा ब आहे, तटरक्षक दल हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर तिसरं, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली. BSF पहिला पर्याय, दुसरा आहे CRPF, तिसरा आहे NCC आणि चौथा आहे RAF. ओके, तर अतिशय सोपा आहे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि इथे शब्द वापरला, शिस्त आणि लष्करी शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली, NCC, शालेय शिक्षणामध्ये याचा समावेश करण्यात आला, NCC. तर क हा पर्याय बरोबर आहे, NCC. त्याच्यानंतर पुढे आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते स कारण स्पष्ट करा. आता याच्या मी चूक की बरोबर पण सांगणार आहे आणि त्याची उत्तर मी तुम्हाला ती सांगणार आहे. तर ती लिहित असताना तुम्ही ती ऐकून सुद्धा लिहू शकता, म्हणजे तुमचं पटपट होईल. त्यामुळे आता बघा, स्वाध्याय पूर्ण करत असताना हा प्रश्न आहे, मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे. तर हे विधान काय आहे, मानवी सुरक्षेसाठी दहशतवाद नष्ट करणे हे विधान बरोबर आहे. ओके, हे विधान काय आहे, बरोबर आहे. तर इथे हे बरोबर आहे हे लिहायचं. त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये तुम्ही लिहायचं आहे काय आहे त्याचं स्पष्टीकरण, का बरोबर आहे ते विधान. दहशतवादाचे लक्ष्यच सामान्य निरपराध माणसे असतात, त्यांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो. त्यामुळे मानवी सुरक्षेसाठी दहशतवाद नष्ट करणं हे आवश्यक आहे, हे त्याचं अचूक उत्तर येणार. ओके, त्याच्यानंतर दुसरं, प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते. तर पहिल्यांदा काय सांगायचं, हे विधान चूक आहे का बरोबर आहे आणि त्याचं कारण स्पष्ट करायचं. आता बघा, हे विधान काय आहे, बरोबर आहे. काय विधान बरोबर आहे, काय म्हटलेलं आहे याचं, प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी नक्कीच काय करत असतं, भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करत असतं. मग पहिलं काय लिहायचं उत्तरामध्ये, हे विधान बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर पुढे स्पष्टीकरण, सीमारेषेसंबंधी वाद, पाणी वाटपावरून विवाद इत्यादी देशांमध्ये बरेच विवाद होत आहेत. अशा परिस्थितीत विरोधाभासी हितसंबंधामुळे आक्रमक देश देखील दुसऱ्या देशावर हल्ला करतो. कोणत्याही देशाच्या स्वातंत्र्य आणि अस्तित्वाचे रक्षण करणं हे त्या देशासाठी आवश्यक असतं. ही त्या देशाची पहिली जबाबदारी देखील असते आणि म्हणून प्रत्येक देश स्वतःच्या सुरक्षेची प्रणाली राबवत असतं. ओके, त्याच्यानंतर तिसरं, भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाही. तर हे विधान चूक आहे का बरोबर आहे, तर हे विधान पहिल्यांदा काय लिहायचं, चूक आहे. आता त्याचं स्पष्टीकरण बघा, भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत, जसं की काश्मीरची समस्या आहे, पाणी वाटपाविषयीचे तंटे आहेत, घुसखोरीची समस्या आहे, सीमावाद आहे. तर हे त्याचं स्पष्टीकरण. आता त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, पुढील संकल्पना स्पष्ट करा. आता याच्यामध्ये पहिला आहे जलद कृती दलाचे कार्य. जलद कृती दलाचे कार्य काय काय आहे, भारतातील संरक्षण दलांना मदत करण्यासाठी निमलष्करी दले असतात, त्यामध्ये जलद लष्करी दल आहे किंवा जलद कृती दलाचा समावेश होतो. जलद कृती दल पुढील कार्य करते, कोणकोणती कार्य करते बघा, बॉम्बस्फोट, दंगे, अशा परिस्थितीमध्ये सापडलेल्या निरापराध, ज्यांचा काहीही दोष नाही असा, निरापराध जनतेला मदत करते. त्याच्यानंतर दुसरं,
दुसरा मुद्दा आहे त्याच्यातला, देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचं काम जे आहे ते जलद कृती दल करत असतं, ही त्यांची काम आहे. आता दुसरा त्याच्यातला आहे संकल्पना स्पष्ट करामध्ये मानवी सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा लिहायचा, राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांची सुद्धा सुरक्षा, असा नवा विचार शीतयुद्धानंतर उदयास आला. दुसरा मुद्दा, निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे, याचाही समावेश कशामध्ये होतो, मानवी सुरक्षेमध्ये होत असतो. अल्पसंख्याक व दुर्बल गटांच्या हक्कांच्या संरक्षणासही मानवी सुरक्षा काय असते, आवश्यक असते. अल्पसंख्याक असतील त्या त्या देशातले किंवा दुर्बल घटक असतील त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा मानवी सुरक्षा महत्वाची आहे. आता त्याच्यानंतर पुढचा हे बघूया आपण, चौथा मुद्दा, मानवी सुरक्षतेचे माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करतं. मानवी सुरक्षा काय करतं असं लिहा, मानवी सुरक्षा माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करते. या सगळ्या बाबींचा देखील काय होतो, याच्यामध्ये समावेश होतो मानवी सुरक्षेमध्ये. त्याच्यानंतर पुढचा जो आहे गृहरक्षक दल, तिसरा येतो गृहरक्षक दल, तर ती संकल्पना स्पष्ट करायची. पहिला मुद्दा लिहायचा, स्वातंत्र्यपूर्व काळात गृहरक्षक दल किंवा त्याला होमगार्ड असं म्हणतात, ही संघटना स्थापन करण्यात आली, पहिला मुद्दा. दुसरं, गृहरक्षक दलात सहभागी होऊन जे देशाचे नागरिक आहेत ते देशाच्या संरक्षणास सहाय्यभूत ठरू शकतात. 20 ते 35 वर्ष वयोगटातील कोणताही स्त्री पुरुष या दलात या दलामध्ये होमगार्ड किंवा याच्यामध्ये भरती होता येतं. त्याच्यानंतर पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल व बंद काळात दूध पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप पूर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी जी कामं आहेत ती या दलास पार पाडावी लागतात, हा मुद्दा तिथं लिहायचा. आता त्याच्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 4, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरं लिहायचे. आता त्याच्यामध्ये पहिला आहे, राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबींपासून धोका निर्माण होतो, ते लिहायचं, सविस्तर उत्तर लिहायचे. राष्ट्राच्या सुरक्षेला खालील बाबींपासून धोका निर्माण होतो, अशी उत्तराची सुरुवात करायची. पहिला, दुसऱ्या राष्ट्रानं जर आक्रमण केलं तर, दुसऱ्या राष्ट्राने आक्रमण केल्यास, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास, देशात दहशतवाद वाढल्यास, धर्म, प्रादेशिकता इत्यादी कारणांवरून देशांतर्गत म्हणजे देशाच्या आतमध्येच बंडाळी निर्माण झाल्यास, बंड निर्माण झाल्यास, या चार कारणांमुळे काय होतो, धोका निर्माण होतो. सीमा सुरक्षा दलाची कार्य लिहायचे, सीमा सुरक्षा दलाचं कार्य काय, खालील प्रमाणे. सीमा सुरक्षा दलाची कार्य खालील प्रमाणे, पहिला, शत्रूंपासून देशांच्या किंवा असं या सुरुवातीला असा शब्द वापर, परकीय शत्रूंपासून देशांच्या सीमांचे संरक्षण करणे, सीमा भागात जी तस्करी आहे, ड्रग्स वगैरे जे आहे प्रकार, ते रोखणे, देशाच्या सीमेवर गस्त घालणे म्हणजे तिथं पहारा देणे, कडेकोट बंदोबस्त करणे, सीमा भागात राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये, कारण सीमेवर जसं की भारत पाकिस्तान सीमा आहे त्याच्यामध्ये भीतीचं वातावरण असतं, तर त्या लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे सीमा भागात राहणाऱ्या लोकात, हे त्यांचं काम आहे. आता मानवी सुरक्षा म्हणजे काय, हा तिसरा आहे त्याच्यातला, मानवी सुरक्षा म्हणजे काय हा प्रश्न. देशातील माणूस केंद्रस्थानी ठेवून, त्याची पहिल्यांदा व्याख्या दिली आहे, देशातील माणूस कुठलाही माणूस केंद्रस्थानी ठेवून केलेला हा शब्द लावत येते, केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय, ही त्याची व्याख्या लिहायची. त्याच्यानंतर निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे, याचा सुद्धा समावेश कशामध्ये होतो, मानवी सुरक्षेमध्ये होतो. त्याच्यानंतर अल्पसंख्याक व दुर्बल गटांच्या हक्कांचं संरक्षणही मानवी सुरक्षेसाठी काय असते, आवश्यक असते, हा एक मुद्दा घ्यायचा. त्याच्यानंतर मानवी सुरक्षेत माणसाचे त्या त्या प्रदेशातील माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करणे या बाबीचा देखील समावेश होतो. वरती ज्या उत्तर आहे त्याचंच हे उत्तर आहे, दोन्ही ठिकाणी वापरू शकता. आता प्रश्न क्रमांक 5, पुस्तकातला जसा आहे तसा मी इथं दिलेला, सुरक्षा दलाविषयी पुढील तक्ता पूर्ण करा. हा जो तक्ता आहे, सुरक्षा दल, भूदल, त्याचं कार्य, प्रमुख आणि सध्या कार्यरत असलेल्या प्रमुखाचं नाव, तर हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा. तर त्याचं उत्तर इथं आहे. आता इथं बघा, पहिलं काय येणार, सुरक्षा दल, भूदल, ते दिलेलं आहे आपल्याला, जे अंडरलाईन केलं ते उत्तर आहे. तर भूदलाचं कार्य काय, भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करणे, प्रमुख
जनरल सध्या प्रमुख त्याचा प्रमुख कोण असतो, जनरल असतो. ओके, भूदल. सध्या कार्यरत असलेल्या प्रमुखाचं नाव भूदल मध्ये मनोज मुकुंद नरवणे. त्याच्यानंतर दुसरं आहे ते इथं नौदल, रिकाम्या जागी येणार नौदल. भारताच्या सागरी सीमांचं सल वेलांटीच्या सीमांचं रक्षण करणं नौदल. ऍडमिरल, त्याच्या प्रमुखाचं नाव काय असतं, ऍडमिरल. आणि सध्या कार्यरत असणाऱ्याचं नाव कर्मवीर सिंह. ओके, वायुदल, वायुदल इथं दिलेलं त्याचं काय म्हणजे इथलं रिकामी जागा येणार वायुदल, हे उत्तर दिलेलं आहे बहुतेक पुस्तकामध्ये. भारताच्या हवाई व सीमा अवकाशचे रक्षण करणं. आता ह्याचे जे प्रमुख आहेत त्यांना काय म्हणतात, एअर चीफ मार्शल. आणि सध्या जे प्रमुख आहेत ते राकेश कुमार सिंह. तर हे ही माहिती त्याच्यामध्ये काय करायची, लिहायची. त्याच्यानंतर त्यातलाच दुसरा प्रश्न आहे, भारताच्या सुरक्षेचे पुढील आव्हाने पुढील संकल्पना चित्राने दाखवा. म्हणजे सुरक्षा व्यवस्थे पुढची कुठली कुठली आव्हान आहे, तर त्याची उत्तरं मी इथं दिलेली आहेत. पहिला आहे भारत चीन वाद, तर इथे कुठल्याही एका ठिकाणी त्या चौकटीमध्ये तुम्ही लिहा भारत चीन वाद असं एकामध्ये. इथं एक, इथं एक, इथे एक, असे चार देतोय मी तुम्हाला. पहिल्या ह्याच्यात लिहा भारत चीन वाद, दुसऱ्यामध्ये दहशतवाद, त्यानंतर पाकिस्तानचे आव्हान आणि अंतर्गत बंडखोर चळवळी. तर ही आपल्या सुरक्षा व्यवस्थेपुढची आव्हान आहे. हे चार मुद्दे तुम्ही काय करा याच्यामध्ये इथे लिहा. त्याच्यानंतर इथे जो आपला प्रकरण आहे या चौथ्या प्रकरणाचा स्वाध्याय काय होतं, पूर्ण होतं. पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर जे प्रकरणाचे स्वाध्याय आहे ते बघूया. हा, थँक्यू.